किसी पक्षांतर किया मतलब दल बदलू उनको कहना मैं उचित नहीं समझता। जो कोई जाते सोच समझ के जाते। मैं तो ये बोल रहा हूँ कि भगवान उनको वहाँ मन शांति दो, उनकी पूरी गिरा दे, उनके जो कुछ भी उम्मीद है वो पूरी करो। मैंने अभी अभी कहा कि नई मुंबई की जनता सुजान है, किसको चुना के देने के बाद में हमारे काम हो जाएंगे, किसके नेतृत्व में ये शहर का विकास को ये जनता ने जाना हुआ। इसलिए 1995 से लेकर 2020 तक के सभी महापौर गणेश नाइक के विचारधारा के मतलब जनता को समझने वाले, जनता की सुख दुख की चर्चा करने वाले और उस पर रास्ता निकालने वाले निकले हैं। जैसे कि अभी संजू नाइक पहला महापौर था, गिडी सुतार अभी आखिरी महापौर। आज तक बहुत सारे ऐसे वातावरण हुए, गए गए गए, मेरे चेहरे पे कुछ आपको लगता है? देखिए बात ऐसी कि किसको कोई बंदूक के निशाने पर, कोई पैसे के निशाने पर, कोई घबराहट करके कोई नहीं रुका सकता कि। और जाने के बाद मैं इतना ही बोलूँगा कि भाई जा भी गए हो वहाँ पे तुमको स्वास्थ्य मिले, तुम्हारी प्रगति हो जाए, उसके अलावा मैं क्या बोल सकता हूँ। तो कैसा लगता है कि ये 1995 से आज तक कोई रणनीति उन्होंने रचाई नहीं थी क्या? रचाई थी ना। तो जो रणनीति वो रचाते हैं जनता उसको जानती है और जनता उसका रास्ता निकाल के हमें रास्ते पे कदम बढ़ाने के लिए नेतृत्व में रखती है। नमस्ते। प्रामुख्याने माझ्या सहकाऱ्यांच्या समवेत माननीय आयुक्त बांगरे साहेबांशी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये ज्या कोविडच्या लसीचा शोध लागलेला आहे आणि ती लस देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, साधारणपणे 50 आपल्या शहरामध्ये कोविडच्या मोहिमेमध्ये योद्धा म्हणून काम केलं अशा डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय आणि जो त्यांच्याशी कनेक्टेड महानगरपालिकेचा आणि दुसऱ्या खात्यांचा जो भाग आहे त्या लोकांना पहिल्या टप्प्यात देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्याकडे 50 सेंटरमधून दररोज एका सेंटरला 100 रुग्णांना म्हणजे नागरिकांना लसीकरण करण्याची त्यांची इच्छा आहे, म्हणजे 5,000 लोकांना होऊ शकेल। गरज पडली तर ती सेंटर 100 पण करण्याची त्यांची इच्छा आहे, म्हणजे 10,000 लोकांना होईल। म्हणजे साधारणपणे 1 महिन्यामध्ये 3,00,000 लोकांना लसीकरण होऊ शकतं। 100 ऐवजी 150 का नाही तर लस उपलब्ध जर झाली तर त्या खाजगी रुग्णालयामध्ये किंवा काही मोठ्या डिस्पेन्सरीमध्ये सुद्धा त्याची व्यवस्था करावी लागेल। अशा प्रकारची साधारण महिन्याला 3,00,000 लोकांना, आपल्या शहराची लोकसंख्या 15,00,000 ढोबल मताने आहे, म्हणजे 5 महिन्याचा कालावधी लागेल लस उपलब्ध झाली तर आम्ही मागणी करू किंवा सेंटर आणखी की वाढवा। म्हणजे 5 महिन्याच्या ऐवजी जर 2.5 महिन्यामध्ये सगळ्यांचं लसीकरण झालं आणि ते काही सक्तीचं लसीकरण नाही आहे, म्हणजे ज्याची इच्छा नसेल त्यांना काय कोणी फोर्स करणार नाही, हा मुद्दा त्या ठिकाणी चर्चेला आला, त्याची तयारी करण्यासाठी आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे। आता कालपरवाच एका वृत्तवाहिनीवर बघितलं मी की काही महापालिकेच्या कोविडच्या कालखंडात डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉयनी कामं केली, त्यांना महापालिकेने सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला। तर माननीय आयुक्त बांगरे साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही बऱ्याच प्रमाणातल्या लोकांना सामावून घेण्याचा विचार केलेला आहे। आम्ही सांगितलं ही काय 200-250 लोक आहेत, त्यांना तुम्ही सामावून घ्या। आता उलट हे वॅक्सिनेशन झाल्यानंतर लोकांवर त्याचे काय परिणाम होतात, ही विविध ठिकाणी 151 लोक जर आपल्या 111 वॉर्डमध्ये त्यांना स्कॅटर्ड म्हणजे तसे ठेवले तर लोकांतिथे सेंटरला बसून ते लोकांशी चर्चा करू शकते। मी त्याला एक उदाहरण दिलं की फायर ब्रिगेडची आपण एवढी यंत्रणा मशिनरी आणतो
कधी कधी एखाद्या मशिनीचा अजिबात वापर होत नाही, त्याची मुदत संपते, म्हणजे ती घ्यायची नाही का? तशाच प्रकारचे आरोग्य सेवेमधले कर्मचारी जरी त्यांच्या सेवा 100% आपल्याला उपयोगी नाही घडल्या तरी सुद्धा इमर्जन्सीमध्ये त्याचा उपयोग होण्याकरता ह्या सेवा आपल्याकडे ठेवल्या पाहिजेत आणि म्हणून त्या लोकांना कामावर घ्यावं अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये सकारात्मक उत्तर त्याने दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की त्या लोकांना तिथे सामावून घेतलं जाईल. आता या कोरोनाच्या कालखंडामध्ये आणि 19 वर्षभरामध्ये विविध कारणामुळे ज्या महिलांना वैधव्य आलेलं आहे अशा वैधव्य आलेल्या महिलांच्या मुलींच्या लग्नाकरता जी महानगरपालिकेकडून मदत दिली जाते ते बरेचसे अर्ज त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. काहींना मिळाले पण बऱ्याच लोकांना नाही मिळाले. त्याचा निपटारा ह्या 8 दिवसाच्या आतमध्ये करण्याच्या अनुषंगाने आम्ही सूचना केलेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा ते निर्णय घेणार आहे. आता काही काही दुसऱ्या शहरातल्या रस्त्यांची विल्हेवाट लागल्यानंतर दुरुस्त करण्याकरता तिथली वाहतूक आपल्या शहरातून डायव्हर्ट केली गेली आणि त्याच्यामुळे आपल्या शहरातले रस्ते बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये नादुरुस्त झाले, मोठे खड्डे झाले. आज त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे आणि ते असे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याची भूमिका त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेली आहे. आता आपल्या महापालिकेने ज्या ठिकाणी सार्वजनिक बाबीकरता काही इमारती उभ्या करते, समाज मंदिर वगैरे, तर त्या समाज मंदिरामध्ये एकदा ACची यंत्रणा उभी राहिल्यानंतर किंवा कॉन्ट्रॅक्टरनी इमारतीचं हस्तांतरण महापालिकेला करण्या अगोदर जी वायरिंग वगैरे केलेली असते तर प्रत्येक वायरिंगला काय, बल्बला काय, ACच्या यंत्रणेला सुद्धा मेंटेनन्स, ॲन्युअल मेंटेनन्स गरजेचं असतं, वार्षिक देखभाल. आणि दुर्दैवानं ते दिलेल्या ज्या भाड्याने जे इमारती आहेत त्याच्यामध्ये सुस्पष्टता नाही किंवा त्याची देखभाल त्या ज्याने भाड्याने घेतली त्याने करावी की महापालिकेने करावी आणि म्हणून त्याच्यातल्या अटी, नियम, शर्ती सगळ्या अभ्यासून त्या ठिकाणचे ACच्या यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा ही अद्ययावत करावी, वायरिंगचा एकदा म्हणजे निश्चितपणे ऑडिट करावा सगळ्या वायरिंगचा आणि जेणेकरून सुरक्षितता त्या ठिकाणी प्रदान करावी हा पण विषय तिथे मांडलेला आहे. आता आपल्या जे स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत रंगरंगोटी चाललेली आहे. गार्डन कॉन्ट्रॅक्टरने आता परत काहीतरी झाडं लावायला जुनी मेलेली काढायला सुरुवात केलेली आहे. मी सांगितलं की फक्त मुख्य रस्त्यांवर नको, आतल्या रस्त्यांवर सुद्धा तशा प्रकारची झाडं, त्याची छाटणी, त्याची कापणी, त्याची देखभाल, पाणीपुरवठा, जिथे लॉन आहेत त्या ठिकाणी लॉनला सुरक्षितता मिळाली पाहिजे, त्या लॉनवर गुरं ढोरं त्याचा समावेश होता कामाने, म्हणजे म्हणजे वॉचमन जे ठेवले गेले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने सुद्धा त्यांनी आपली भूमिका सांगितलेली की आम्ही त्याच्यावर लक्ष घालू. आता कोरोनाच्या कालखंडामध्ये MMRDA परिसराकरता ज्या महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा आहेत त्यांना 1200 कोटी रुपये राज्य शासनाने देण्याची घोषणा केली होती तर त्या अनुषंगाने आपल्या महापालिकेला 251 कोटी रुपये मिळणं गरजेचं होतं. आपल्याला फक्त 10 कोटी 40 लाख मिळाले. मग राहिलेली रक्कम ही सुमारे 240 कोटी रुपये ही कधी मिळणार आहे? 240 कोटी रुपये राज्य शासनाने जर मंजूर केली असेल तर ती का मिळाली नाही आणि ती लवकर लवकर मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, काय अडचण असेल तर आम्हाला सांगा, आम्ही पण त्या ठिकाणी तुम्हाला मदत करू. आबाशे ऐक हे बघा, या शहरात राहणारा प्रत्येक नागरिक कर भरतो, या शहरात राहणाऱ्या छोटी कंपनी असेल मोठी प्रत्येकाला समानता आहे. ऐक्या कंपनीच्या बाबतीमध्ये सिग्नल पहिला बसला आणि सिग्नलचं टेंडर नंतर निघालं. मी असं विनोदाने म्हटलं की जे आपले होल्डिंग पॉइंट आहेत ते होल्डिंग पॉइंटच्या साठी सुद्धा ह्याच अधिकाऱ्याची नेमणूक करा, होल्डिंग पॉइंटचं काम पूर्ण करेल नंतर तो टेंडर काढेल.
हे विनोदाने म्हटलेलं मी. तर या ठिकाणी आयक्या कंपनी करता त्या परिसरात अतिशय उच्च प्रतीच्या प्रकाश देणाऱ्या यंत्रणा तुम्ही उभ्या करणार, लाईट्स लावला असाल, तर अन्य ठिकाणी नगरसेवकाने आणि नागरिकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सापत्न वागणूक का, असा आम्ही जा विचारलेला आहे. आणि ज्या कुठल्या अतिशय बुद्धिवान गतिमान अधिकाऱ्यांनी हे काम केलं तर त्याला त्यांनी नियमाचा भंग केलाय. काम पहिले झालं आणि टेंडर नंतर लागले तर ही झालेली चुकीची पद्धतीच्या अनुषंगाने त्याला नोटीस काढा, त्याच्याकडे उत्तर मागवा, त्याचं उत्तर समाधानकारक येणारच नाही मग त्याला निलंबित करा, आणि त्याला त्या कंपनीचं फार प्रेम आहे तर त्या कंपनीकडे वर्ग करा. मागणी केलेली आहे आणि वारंवार मागणी करणार आहे मी. आणि त्याचबरोबर हे म्हटलेलं की आता त्याच ठाणे बेलापूर रोडला बऱ्याच कंपन्यांचे गेट आहेत, त्यांना सुद्धा तिथून लगेच प्रवेश पाहिजे, त्यांना सुद्धा त्यांचे अर्ज येतील, त्यांना सुद्धा देण्यात घेण्यात येईल. बाब असे त्यांना आम्ही ते व्हेंटिलेटरची आठवण आज दिली आम्ही त्यांना. बाब असे की माझं म्हणणं आहे की नियमानुसार सगळ्या गोष्टी निरखून पारखून करण्यासाठी आमचं ना नाही, परंतु अन्य गोष्टीची जर गतीनं काम होणार असतील तर या ठिकाणी आमदार निधीतून आलेली जी काय निधी आहे ती जनतेकरता वापरण्याकरता दिरंगाई का होते याचा पण जा विचारलेला आहे. आता पुढच्या 8 दिवसांमध्ये बऱ्याचशा गोष्टी ते करतात ते बोललेत, पुढच्या 8 दिवसानंतर आम्ही भेटणार आहोत, त्याला बोलू. नाही बघा, शंकरराव मोरे यांनी खरी म्हणजे पहिली मागणी केली की कंडोनियम अंतर्गत ज्या पाईपलाईन सेवेच्या पाईपलाईन सगळ्या जाम झालेल्या आहेत, आणि हे काही एका शंकरराव मोरेच्याच परिसरात ते संपूर्ण CBDपासून दिघ्यापर्यंतच्या असलेल्या सगळ्या कंडोनियम अंतर्गत हा प्रश्न आहे, आणि म्हणून शीघ्रगतीने त्याचं साफसफाई करण्याची मागणी आम्ही केलेली आहे आणि त्यांनी तशा प्रकारची कामी करून घेऊ असं सांगितले. हे गोष्ट दशरथ भगतांचा मुद्दा बरोबर आहे की होल्डिंग पॉइंट हे पावसाच्या कालखंडात हाय टाईट म्हणजे भरती असेल तर त्यावेळेला डोंगरावरून आलेलं पाणी शहरात रस्त्यावर राहू नये, त्याला धारण करण्याकरता ते होल्डिंग पॉइंट टाकलेले आहे. होल्डिंग पॉइंटमध्ये जर दशरथ भवन म्हणजे भवन असा मुद्दा त्या ठिकाणी मांडला की जर का एखाद्या कुठे बांधकाम झालं तुम्ही तोडता, तर त्या ठिकाणी होल्डिंग पॉइंटमध्ये हे मॅंग्रोव्ह आले त्या मॅंग्रोव्हला जागोच्या जाग त्याचे बियाणं लगेच स्थलांतरित करून योग्य ठिकाणी लावायला पाहिजे होते. म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी विनोदाने म्हटले की हे मॅंग्रोव्हचे अतिक्रमण केलेलं आहे, ते अतिक्रमण वेलोवेली जर रोखलं गेलं असतं तर त्या ठिकाणी मॅंग्रोव्हची झाडं मोठी झाली नसती. आणि त्यांनी अशी मागणी केली की भाई त्या या गोष्टीसाठी ही बाब माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणा की हे बाहेरचे लोक अतिक्रमण केलेले लोक आहेत, हे ओरिजिनल नव्हते आणि सॅटेलाईटच्या इमेजमध्ये त्या गोष्टी दिसतात. आणि म्हणून मॅंग्रोव्हच्या बाबतीमध्ये आम्ही टाईम बॉन्ड कार्यक्रम करायला सांगितले की त्याची परवानगी घेणं, त्याचं टेंडर काढणं, टेंडरची ऑर्डर देणं आणि काम पूर्ण करणं, 31 मेच्या आतमध्येही काम हव्याशी आमची अपेक्षा आहे आणि त्याकरता आम्ही पाठपुरावा करणार. हिडकोचे व्यवस्थापकीय संचालक माननीय संजय मुखर्जी साहेबांच्या बरोबर या पुढच्या आठवड्यामध्ये आमची बैठक होणार आहे. महापालिकेशी कनेक्टेड विषयाकरता भूखंड असतील किंवा काही रस्ते असतील त्यावेळेला हा विषय काढतो ही माहिती तुम्ही मला आता सांगितली, बाब तपासतो मी. आणि असं असेल तर जोपर्यंत आता काही सिडको एक्झिबिशन सेंटर होतं ते महापालिकेला द्या, जसं भावे थिएटर ही मागणी आमची आहे. म्हणजे खरं म्हणजे ते महापालिकेला ते परवडणार नाही, परंतु महापालिकेच्या भविष्यकालाच्या विविध कामाकरता त्याची गरज भासू शकते आणि त्या पद्धतीत आम्ही चर्चा त्याच्याशी करू. प्रश्न असा आहे की हा अनुभव आम्हाला नवीन नाही, 97 काही नगरसेवक गेले, 2000 गेले, 2005 गेले, 10 गेले, 15 गेले, 20 गेले आणि 21 पण गेले. त्या सर्वांना आमच्या आम्ही कोणाला जा म्हणून सांगितलेलं नाही, त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. नांदा सौख्यवर मी विनम्रपणे सांगतो ह्या घटना 1997 घडल्यात, तर 95 त्या ठिकाणी जनतेला लखलाभ ठरणारा महापौर आणि त्यांना निवडून देणारे नगरसेवक मी केलेल्या आवाहनानुसार जनतेनं दिलेले आहेत, कमी जास्त झाले, परंतु 25 जर का गणेश नाईकच्या आवाहनाला जनतेनं साथ दिलेली आहे, मला पूर्ण विश्वास आहे येत्या
सार्वत्रिक निवडणुकीच्या कालखंडामध्ये सुद्धा जनतेला पूरक असलेला, जनतेच्या भावनांची कदर करणारा महापौर होण्याकरता, म्हणजे भारतीय जनता पक्षाचा महापौर होण्याकरता जेवढी संख्या लागेल तेवढी संख्या निश्चितपणे ही जनता देईल असा माझा विश्वास आहे. नवी मुंबईच्या संस्कारा म्हणजे एकूणच रचना कशी करावी, काय करावी, कसं आणावं, शेवटी निवडणुकीची रचना ही प्रत्येक पक्षाची थोडी वेगवेगळी असते, पण चर्चा झाली का ही गोष्ट करी. आता प्रश्न असते की वरच्या स्तरावर राज्य स्तरावर ठेवले ते ठरवतील, या नवी मुंबई स्तरावर तो काय निर्णय घेतला जाणार नाही. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.